पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेशी घेऊन आलीये गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वुड फर्निचर, MIDC अवधान धुळे। धुळे शहरातील SNDT महिला महाविद्यालयासमोरील जागेचा वाद पुन्हा उफाळला। मालकी हक्क सांगणाऱ्यांकडून कुंपण भिंत घालण्याचा प्रयत्न। सुमारे 100 वर्षात दुसऱ्यांदा वारकरी संप्रदायाच्या दिंडीला खंड। जिल्ह्यातील वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरकडे जाणार नाही, भाऊ महाराज रुद्र यांची माहिती। दिशा आणि समविषम दिवसांच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करीत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई। 8 जणांकडून 16,000 वसूल। दमदार पावसामुळे लळिंग किल्ल्याचा परिसर खुलला, बंधारे भरले, धबधबा कोसळू लागला। लवकरच निसर्गप्रेमींकडून वर्षा सहल होणार। आणि शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात पोलिसांच्या कारवाईत 3,900 किलो गांजा हस्तगत। बाजारभावानुसार गांजाची किंमत 2,15,00,000। आता बातम्या विस्ताराने। देवपुरातील SNDT महिला महाविद्यालयासमोर असलेल्या जागेबाबतचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे। पण तरीही जमीन मालक असल्याचा दावा करणाऱ्यांनी कुंपण भिंत बांधण्याचा घाट घातला कसा, असा प्रश्न निरनिराळ्या व्यावसायिकांनी उपस्थित केला। कारण गेल्या 20 वर्षापेक्षा अधिक काळापासून भाजीपाला आणि अन्य व्यावसायिक या जागेवर बसून व्यवसाय करीत आहेत। लॉकडाऊनच्या काळात गर्दी नको म्हणून या जागेवरून विक्रेते तात्पुरते स्थलांतरित झाले होते। महापालिका आमचे पुनर्वसन करत नाही तोपर्यंत या जागेवर व्यवसाय करण्याचा हक्क अबाधित राहावा, अशी मागणी व्यावसायिकांची आहे। यावेळी शाब्दिक वाद झाल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता। देवपुरातील SNDT महिला महाविद्यालयासमोर जवळपास 2 एकर जागा आहे। या जागेबाबत खंडपीठात दावा दाखल आहे। दावा अद्याप निकाली निघालेला नाही, मात्र दरम्यानच्या काळात या जागेवर भाजीपाला, फळे आणि इतर वस्तू विकणाऱ्यांनी बस्तान बसविले। लॉकडाऊनमुळे गर्दी टाळ्याचे आदेश असल्याने येथे बसणारे व्यावसायिक SNDT महिला महाविद्यालयापासून थेट GTP स्टॉप पर्यंतच्या दुतर्फा स्थिरावले। जागेवर सध्या व्यावसायिक नसल्याची संधी साधून रवींद्र हेडा यांनी बाफना नावाच्या व्यक्तीशी व्यवहार केला। त्यानंतर या ठिकाणी जागेला कुंपण भिंत घालण्याचा प्रयत्न झाला। बुधवारी सकाळी कुंपण भिंतीच्या कामाला सुरुवात होताच भाजीपाला व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। अनेक वर्ष आम्ही येथे व्यवसाय करीत आहोत, त्यावेळी तुम्ही जागेबाबत दावा का केला नाही? या जागेवर सुमारे 300 कुटुंब अवलंबून आहेत। लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता रस्त्याच्या काठावरून पोलीस आम्हाला हटवतील, तेव्हा आम्ही व्यवसाय करायचा कुठे, असा जाब विचारत व्यावसायिकांनी आक्रमक झाले। याबाबत महापौर चंद्रकांत सोनार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांना निवेदन दिले। महापालिकेने पर्यायी जागा द्यावी, तोवर आम्हाला येथून हटवू नये, असे सुनील महानोर या व्यावसायिकाने सांगितले। आता प्रायव्हेट जागा जर होती तर महानगरपालिकेने कर वसूल केला, कसं काय केला मग? आणि 25 वर्षापासून जागेचा मालक झोपला होता का? मग त्याला आताच जागा आली का? करोनाचं त्यांनी सांगितलं, फायद्यावरून सांगितलं त्यांनी काम केलंय, नाही तर आम्हाला त्यांनी प्रतिकूल त्यांनी सांगितलं की उठा उठा, पण आम्ही उठलो नाही। वोटरांनी काल नोटीस काहीच दिली नाही आम्हाला। आम्ही असं विचारलं होतं, मग तुम्ही कोण विचारणार? आम्हाला असं विचारणार भरपूर इथं। आम्ही विचारलं मग तुम्हाला नोटीस आहे का, काही आहे का? 17 जण विचारतात, तुम्ही कोण विचारणार? कोणाला जास्त माहिती गेली नसते, त्याच्यामुळे अडचण येऊन जाते। आता 100 लोक, 100 लोकांचे जर कधी 2 जण राहिले बाजूला तर टोटल होता 100 प्रमाणे 100 आणि 300 लोक होता। 300 लोक जर रोडावर आले तर पोलीस आम्हाला हलवणार नाही का? आपण एक विषय येऊन जातो। जागेचा मालकी हक्क सांगणारे हेडा आणि भाजीपाला व्यावसायिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली। व्यावसायिक आक्रमक झाल्याचे पाहून कुंपण भिंतीचे काम करणारे मजूर तेथून निघून गेले। तणाव निर्माण झाल्यानंतर देवपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी भाजीपाला व्यावसायिकांना मोकळ्या जागेत जाऊन चर्चा करा, रस्त्यावरील वाहतूक अडवू नका, असे सांगितले।
यावेळी भाजीपाला विक्री करणारे सुरेखा तावडे, सतीश बडगुजर, सतीश मराठे, जया पाटील, ज्योती चौधरी, मीरा खोंडे यांच्यासह अनेक व्यावसायिक उपस्थित होते. या सर्व व्यावसायिकांनी निदर्शने करीत घोषणाबाजी केली. व्यावसायिकांच्या वतीने ॲडव्होकेट सचिन जाधव यांनी सांगितले की या जागेचा दावा न्यायप्रविष्ट असताना बांधकाम होतेच कसे, जबरदस्ती कुंपण भिंतीचे काम केले तर व्यावसायिक हे काम नष्ट करतील असा इशारा जाधव यांनी दिला. इथे 25 वर्षापासून जे आपले भाजीपाला विक्रेते पूर्ण धुळे शहरातले 25 वर्षापासून इथं भाजीपाला विकत आहेत. या जागेचा वाद असा की या जागेचा वाद महानगरपालिका आणि काही खासगी लोक आहेत त्यांच्यामध्ये तो हायकोर्टामध्ये चालू आहे. तर त्या ठिकाणी जे मालक आहे त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही या जागेचा उतारा दाखवा. 25 वर्षापासून तुम्हाला आज सुचलं आणि आज तुम्ही कसं काय बांधकाम करताय, हायकोर्टात जर दावा पेंडिंग आहे तर तुम्ही बांधकाम करता कसं काय. तर मी त्यांना विचारलं, त्यांनी मला फोनवराचं उत्तर दिलं की बा आम्ही जबाब दिलेला आहे म्हणे महानगरपालिका. आता महानगरपालिकेत जबाब दिल्यानंतर तुम्हाला कंपाऊंड कसं काय वाढवू देते. मग त्यांनी त्या ठिकाणी लगेच त्यांनी फोन कट केला, या ठिकाणी पोलीस प्रशासनाला अर्ज दिला आहे. पोलिसांनी देखील त्यांच्याकडून ते डॉक्युमेंट मागवले. जर डॉक्युमेंट नसतील तरी जो कंपाऊंड बांधले त्या अन्यगले धरून ते पाडण्यात येईल. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे सुमारे 100 वर्षात दुसऱ्यांदा पंढरपूरमध्ये वारकरी दिंडी नेण्यास खंड पडत आहे. त्या त्या विभागातील वारकऱ्यांनी आणि मठाधिपतींनी आपापल्या मठांमध्ये किंवा मंदिरांमध्येच आषाढी एकादशी साजरी करावायची आहे. एकाच ठिकाणी गर्दी झाल्यामुळे कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन मंदिर मठांमध्ये आषाढी एकादशी साजरी होईल. जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व दिंड्या रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती पांझरा काठावरील पद्मनाभ स्वामी महाराज मठाचे मठाधिपती दीपक उर्फ भाऊ महाराज रुद्र यांनी दिली. खानदेशात वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. गाव तेथे विठ्ठल मंदिर आणि वारकरी आहेत. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी गावागावातून दिंड्या निघतात. महिला पुरुष मोठ्या श्रद्धेने तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन टाळचिपळ्यांच्या साथीने दिंडी गाठतात. पण यंदा कोरोना संसर्गाची भीती अजूनही आहे. शासनानेच वारकऱ्यांना दिंडी काढण्यास प्रतिबंध केला आहे. तसेच पंढरपुरातील विठ्ठल मंदिरास गर्दी करण्यास मनाई केली आहे. सुमारे 100 वर्षात दुसऱ्यांदा वारकऱ्यांची दिंडी रद्द होत आहे. मजल दर मजल करीत ही दिंडी पांझरा काठावरील पद्मनाभन स्वामी मठात स्थिरावतात. दिंड्यांमुळे भक्तिमय आणि सात्विक वातावरण तयार होते. परंतु यंदा दिंडी रद्द आहेत. 100 वर्षात दुसऱ्यांदा वारकऱ्यांची दिंडी निघणार नाही. मंदिर आणि मठात जाणाऱ्यांनी आहे तेथेच विठ्ठलाचे दर्शन घेऊन आराधना करावी आणि आषाढी एकादशी साजरी करावी असे आवाहन दीपक उर्फ भाऊ महाराज रुद्र यांनी केले आहे. 100 वर्षांपेक्षा जास्त ही दिंडी परंपरा या ठिकाणी सुरू आहे. आणि यावर्षी एकंदर राज्य सरकारने आपल्याला करोना या महामारीमुळे यंदाच्या वर्षी सर्व वारकऱ्यांना आवाहन केलं की यावर्षी आपण काही दिंड्या काढू नये व आपापल्या घरीच आपण या ठिकाणी विठ्ठलाची सेवा करावी व आपापल्या मंदिरामध्ये मठामध्ये राहून ही उपासना 4 महिने आपण या ठिकाणी करावी. आणि ह्या सरकारच्या आव्हानाला साथ देऊन सर्व वारकऱ्यांनी या ठिकाणी आपापल्या ठिकाणी आपल्या दिंड्या हे करून त्या ठिकाणी प्रस्थान करून त्या ठिकाणी विठ्ठलाची सेवा आपापल्यापर्यंत करतात आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बाजारात गर्दी होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने सम आणि विषम दिवसाचे नियोजन केले आहे. काही व्यावसायिकांना सम दिवशी तर काही व्यावसायिकांना विषम दिवशी व्यापारी प्रतिष्ठाने खुली ठेवून सायंकाळी 5 पर्यंत व्यवहार करावेत असे सांगण्यात आले आहेत. पण महापालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून धुळे शहरातील गल्ली क्रमांक 1 मधील निरनिराळ्या 8 व्यावसायिकांनी व्यवसाय केला. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत एकूण 16,000 रुपये वसूल करण्यात आले आहे. सरकारने 1 जून पासून लॉकडाऊन शिथिल केले. त्यानंतर निरनिराळ्या उपाययोजना राबविण्यात स्थानिक प्रशासनावर जबाबदारी सोपविण्यात आली. बाजारात अचानक गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी महापालिकेने रस्त्याच्या पूर्व आणि पश्चिमेकडे तसेच दक्षिण आणि उत्तरेकडे असलेल्या दुकानदारांबाबत सम आणि विषम दिवसाचे नियोजन केले. त्यानुसार 1 दिवसाआड व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली. पण गल्ली क्रमांक 1 मधील व्यापारी संकुलासह निरनिराळ्या दुकानदारांनी महापालिकेच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करीत व्यवहार केलेत. व्यापाऱ्यांची ही आगळीक निरीक्षक प्रसाद जाधव आणि त्यांच्या पथकाला लक्षात आली. महापालिका पथकातील जाधव यांनी 8 व्यावसायिकांकडून प्रत्येकी 2,000 याप्रमाणे 16,000 रुपये दंड वसूल केला. त्यात सुपर ट्रेडर्स, दीपक इलेक्ट्रिकल, शिवकुमार ट्रेडर्स, राजेश स्टोअर्स,
सॅटिस्फॅशन, सिद्धेश्वर शॉपी, अशोक टेक्सटाईल्स आणि नानक हार्डवेअर या व्यावसायिकांचा समावेश आहे. शहरातील आग्रा रोड गली क्रमांक 1, 2, 4, 5, 6 या भागात मुख्य बाजारपेठ स्थिरावली आहे. या भागात गर्दी होऊ नये म्हणून महापालिकेने काळजी घेतली आहे. दिशा आणि समविषम दिवसाचा ताळमेळ घालीत दुकाने सुरू ठेवण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. परंतु प्रतिबंध असलेल्या दिवशीही व्यवसाय करण्याची आगळीक व्यापारी करीत आहेत, त्यामुळे महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचंय, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे टीव्ही. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे टीव्ही. धुळे टीव्हीवर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104-105, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0-25-62-24-12-41. मोबाईल क्रमांक 94-227-86-422. 94-227-86-449 आणि 94-227-92-944. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2, परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0-25-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93-255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. कोरोनाच्या संसर्गामुळे सुमारे 2.5 महिने लॉकडाऊन झाले. उद्योग व्यवसाय बंद राहिले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या काळात कष्टकऱ्यांकडून अर्थार्जन झालेले नाही. शिवाय अनेकांमध्ये कोरोनाविषयी भीती निर्माण झाली आहे. परिस्थिती पाहता लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलाची आकारणी माफ व्हावी अशी मागणी कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करीत शिष्टमंडळाने प्रशासनाला याबाबत निवेदन दिले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने 25 मार्चला लॉकडाऊन घोषित करून जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली. अनेक उद्योग व्यवसाय बंद ठेवण्यात आले. गेल्या 2.25 महिन्यात कष्टकरी आणि रोजंदारीने काम करणाऱ्यांना पैसे मिळवता आलेले नाहीत. उलटपक्षी या काळात जमापुंजी खर्च पडली. यापुढील काळात कष्टकऱ्यांसमोर अनेक आर्थिक अडचणी आहेत. निर्माण झालेल्या नाजूक परिस्थितीचा विचार करता सरकारने वीज बिलाची आकारणी माफ करावी, त्यामुळे जनतेला काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने व्यक्त करीत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले, त्यानंतर निवेदन दिले. निवेदन देताना कम्युनिस्ट पक्षाचे पोपटराव चौधरी, हिरालाल साफे, मदन परदेशी, रमेश पारोळेकर आणि वसंत पाटील, अशोक बावीसकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या लॉकडाऊन काळातलं वीज बिल या राज्यातील नागरिकांना त्यांनी माफ करावं, कारण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकारकडून काही ना काहीतरी नागरिकाला दिलासा देण्यात येतो, तसा हा सुद्धा एक त्यांनी दिलासा द्यावा. अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे भविष्यामध्ये यासाठी जनआंदोलन पुकारलं जाईल. मृगा नक्षत्रातील दमदार पावसामुळे लळींकुर्णाच्या संरक्षित क्षेत्रात आणि परिसरातील गावांमध्ये निसर्ग खुलला आहे. लळींकुर्णाच्या परिसरातील लहान मोठे बंधारे पावसाच्या पाण्याने भरले. किल्ला आणि डोंगरावरील ओघळीतून पाणी वाहत असल्याने लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कुर्णातील धबधबा वाहू लागला आहे. त्यामुळे या क्षेत्राला आगळेवेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. किल्ला आणि डोंगरांनी हलकीशी हिरवी चादर अंगावर घेतली आहे. येणाऱ्या काही आठवड्यात पानाफुलांवर फुलपाखरू बागडताना दिसतील, त्यामुळे निसर्गप्रेमी वर्षा सहलीच्या निमित्ताने येथे हजेरी लावतील. मोसमी पावसाच्या हजेरीनंतर केवळ शेतकरी आनंदी होतो असे नाही, तर निसर्गालाच आनंद होतो याची अनुभूती लळींग परिसरात भटकंती केल्यानंतर अनेकांना घेता येते. लळींग किल्ला आणि त्यालगतच्या संरक्षित जंगल क्षेत्रात मृग नक्षत्रात 2 दमदार पाऊस झाला. या पावसामुळे कुरणाच्या क्षेत्रातील नैसर्गिक आणि कृत्रिम बंधारे पाण्याने तुडुंब भरले. लळींग किल्ला आणि संरक्षित जंगलाबरोबरच सडगाव, दिवनमळा, तिखी, रावेर या भागात देखील दमदार पाऊस झाला. त्यामुळे किल्ला आणि परिसरातील डोंगरावरील ओघळीतून पाणी वाहू लागले. तसेच ओसाडमाळ रान आणि डोंगरावर गवताची हलकीशी हिरवी चादर पसरल्याचा आभास होतो. मृग नक्षत्रातील पावसामुळे आता वन्य क्षेत्रातील आकर्षक पानाफुलांची रोपे वाढीस लागतील, त्यामुळे या क्षेत्रात येत्या काही आठवड्यात फुलपाखरं बागडताना दिसतील. ओघळीवरील पाणी पुढे एकत्र येऊन लळींग कुरणातील धबधब्याजवळ येते. आता हा धबधबा कोसळू लागला आहे. कोसळणारा धबधबा, पाण्याचा आवाज, निर्माण झालेली हिरवळ यामुळे लळींग किल्ल्याच्या परिसराला आगळेवेगळे सौंदर्य प्राप्त होत आहे. 2-4 दमदार पावसानंतर निसर्गात कसा बदल होतो हे पाहायचे असेल तर लळींग परिसरात जायला हवे. निसर्गाच्या या बदलामुळे येणाऱ्या काही दिवसात निसर्गप्रेमी वर्षा सहलीसाठी हजेरी लावतील. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. उन्हाळ्यातील उन्हाचा तडाखा आणि पावसाळ्यातील उकाडा गारेगार करा. धुळे शहरात एसीचे आपण कोठेही बघितलेले नसेल असे एकमेव स्वतंत्र भव्य शोरूम म्हणजेच ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. जागतिक कंपन्यांचे सर्व प्रकारचे 80 पेक्षा जास्त मॉडेल डिस्प्ले, स्प्लिट, कॅसेट, स्टँड, इन्व्हर्टर, विंडो एसी उपलब्ध. जगप्रसिद्ध गोदरेज, ओनिडा, IFB, LG, ब्लू स्टार, सॅमसंग, ओ जनरल, लॉयड, हिताची, पॅनासॉनिक, वोल्टास, डायकिन, मित्सुबिशी, हायर, व्हर्पूल, व्हिडिओकॉन, अकाई इत्यादी कंपनींचे तुमचे पसंतीचे सर्वोत्तम AC. 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. हो, बरोबर ऐकलेत तुम्ही, डाऊन पेमेंट नाही आणि व्याजही नाही. बजाज, TVS, HDFC, HDB कंपन्यांच्या फायनान्सची सुविधा. मुंबई पुणे येथील किंमत आणि ऑनलाईन असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत AC खरेदी करा. कूलरचा जमाना गेला, आता AC ची साथ घेऊन स्वतःला जपा. ढोबळे सरांच्या कल्याणी इलेक्ट्रॉनिक्सवर फोन करा, शोरूमला भेट द्या आणि AC घरी आणा. पत्ता लक्षात घ्या, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे.
मोबाईल 94204-39111, दूरध्वनी 0625-62-282-111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-0-2148. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. मृग नक्षत्रात 2 दिवस दमदार पाऊस झाला, त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले खळखळू लागले. डोंगरावरील ओघळी वाहू लागल्या. ओसाड जमिनीसह डोंगरावर हिरवळ निर्माण झाली. एवढेच काय, धुळे तालुक्यातील दह्याणे येथील तलाव ओसंडून वाहू लागला. लवकरच दह्याणे तलावाच्या परिसरातील पाणी आता धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात येईल. यंदा सरासरीपेक्षा 2% जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा 50% जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 546 मिलीमीटर आहे. गेल्या वर्षी 744 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यंदाही जूनच्या पहिल्या दिवसापासून पावसाची हजेरी आहे. मृग नक्षत्र सुरू होताच 2 वेळा दमदार मोसमी पाऊस झाला. सलग 2 ते 3 तास झालेल्या पावसाने परिस्थितीत बदल घडविला. जिल्ह्यातील लहान मोठे नदी नाले खळखळून वाहू लागले. डोंगरावरील ओघळीतून पाणी बाहेर पडू लागले. या पावसामुळे ओसाड जमिनी आणि डोंगरावर हिरवळ निर्माण झाली. अवघ्या काही दिवसातच निसर्गात कसा बदल घडतो हे सारेजण अनुभवत आहेत. दमदार पावसामुळे धुळे तालुक्यातील दह्याणे येथील तलाव ओसंडून वाहू लागला. दह्याणे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील काळात पाऊस झाला तर हे पाणी सरळ धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात येईल. त्यामुळे येणाऱ्या काळात नकाणे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असेल. साहजिकच धुळे शहरातील पाणी टंचाईचे सावट दूर होईल. अशी परिस्थिती आज तरी निर्माण झालेली आहे. शिरपूर तालुक्यातील लाकडे हनुमान या दुर्गम क्षेत्रात डोंगराच्या कुशीत असलेल्या एका झोपडीत पोलीस प्रशासनाला 2,15,00,000 रुपये किमतीचा गांजा सापडला आहे. या कारवाईत एकूण 3,900 किलो कोरडा गांजा पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणातील संशयित मात्र बेपत्ता झाले आहेत. सांगवी पोलीस ठाण्यात याविषयी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेला शिरपूर तालुका गेल्या काही वर्षांपासून अवैध व्यवसायांसाठी कुप्रसिद्ध होत आहे. दुर्गम क्षेत्रात बनावट दारू, भांग, गांजा, देशी बनावटीची पिस्तूल असे अनेक व्यवसाय फोफावले आहेत. पोलीस तर कधी उत्पादन शुल्क विभागाने 1,00,000 रुपये किमतीची बनावट दारू जप्त केली. दुर्गम क्षेत्रात विदेशी बनावटीच्या बनावट दारूचे कारखानेच उभारण्यात आले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण ठेवताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला लाकड्या हनुमान परिसरातील दुर्गम भागात मोठ्या रकमेचा गांजा साठवून ठेवला आहे अशी माहिती मिळाली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सांगवी पोलिसांना सोबत घेऊन संशयित जागेचा शोध घेतला. त्यावेळी तेथे डोंगराच्या कुशीत असलेल्या एका झोपडीत सुमारे 3,900 किलोचा कोरडा गांजा सापडला. बाजारात या गांजाची किंमत 2,15,00,000 रुपये आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या हाती गांजा लागला तरी गांजा बाळगणारे संशयित मात्र पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दुर्गम भागात गांजा हाताळणे आणि मोठ्या शहरात पोचविणे या साखळीत अनेकांचा सहभाग असावा अशी शंका पोलिसांनी दाखवली आहे. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचे बुधवारी कमाल तापमान 33.0° सेल्सिअस इतके होते तर किमान तापमान 20.2° सेल्सिअस इतके होते. आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 92 तर दुपारी 60% होते. धुळे शहर आणि परिसरात मंगळवारी रात्री 26.0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स.
नीतिराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे। धुळे शहरातील SNDT महिला महाविद्यालयासमोरील जागेचा वाद पुन्हा उफाळला। मालकी हक्क सांगणाऱ्यांकडून कुंपण भिंत घालण्याचा प्रयत्न। सुमारे 100 वर्षात दुसऱ्यांदा वारकरी संप्रदायाच्या दिंडीला खंड। जिल्ह्यातील वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरकडे जाणार नाही, भाऊ महाराज रुद्र यांची माहिती। दिशा आणि समविषम दिवसांच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करीत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई। 8 जणांकडून 16,000 वसूल। दमदार पावसामुळे लळिंग किल्ल्याचा परिसर खुलला, बंधारे भरले, धबधबा कोसळू लागला। लवकरच निसर्गप्रेमींकडून वर्षा सहल होणार। आणि शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात पोलिसांच्या कारवाईत 3,900 किलो गांजा हस्तगत। बाजारभावानुसार गांजाची किंमत 2,15,00,000। याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार। पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर।